अर्पित आणि स्नेहा त्यांच्या 12वीच्या परीक्षेनंतर सुट्टी घालवण्याकरता त्यांच्या आजी आजोबांच्या घरी उटीला जातात. मुलांनो, यावेळी तुम्ही दोघेच उटीला आला. हो आजी, कारण आता आम्ही मोठे झालो आहोत. अर्पितच्या आजीचं घर एका सुनसान जागेवर होतं. समोर रस्ता आणि मागच्या बाजूला घनदाट जंगल होतं. दिल्ली तर अतिशय गर्दी आणि खूप कलकलाट असतो, इथे किती शांत वाटतंय. आजोबा, मी जंगलात फिरून येते. स्नेहा एकटीच जंगलात फिरायला निघून जाते. स्नेहाला एका झाडाच्या मागून एका मुलीच्या रडण्याचा आवाज येतो. स्नेहाला खूप भीती वाटते आणि ती आपल्या घराकडे धावत सुटते. काय झालं बाळा, इतकी घाबरली का आहेस? आजोबा, तिकडे जंगलात झाडाच्या मागे कोणीतरी रडतंय. स्नेहाचे आजोबा तिच्या सोबत जंगलात जातात पण त्यांना तिथे कुणीही दिसत नाही. इथे तर कोणीच नाही बाळा, तुला नक्कीच काहीतरी भ्रम झाला असेल. नाही आजोबा, इथेच या झाडामागे बसून ती रडत होती. स्नेहाच्या आजोबांनी मात्र तिच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिलं नाही. चला घरी जाऊन एखादा चांगला सिनेमा पाहूया. त्या रात्री अर्पित आणि स्नेहा जेव्हा आपल्या खोलीत झोपले होते तेव्हा त्यांना कुणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू येतो. हा आवाज जंगलातून येतो आहे. आपण आजी आजोबांना उठवलं पाहिजे. नको, त्यांना त्रास कशाला द्यायचा. अर्पित आणि स्नेहा आवाजाचा माग काढत जंगलात जाऊन पोहोचतात. झाडामागे एक मुलगी रडत बसली होती. ती एखाद्या नवरी सारखी नटलेली होती. डोक्यावरच्या पदरामुळे तिचा चेहरा झाकलेला होता. जंगलात एकट्याच मुलीला रडत बसलेलं पाहून अर्पित आणि स्नेहाच्या घशाला कोरड पडते. तू कोण आहेस आणि का रडते आहेस? आज माझी बरात येणार आहे पण ते अजूनही आले नाहीत. तुम्ही दोघे रस्त्यावरून जाऊन बघता का मी बरात कुठपर्यंत आली आहे? पण सध्या लग्नाचे मुहूर्त कुठे आहे? काय म्हणालास तू? अर्पित आणि स्नेहा त्या मुलीचा भयानक चेहरा पाहून घाबरून जातात आणि तिथून पळून जाऊ लागतात. रात्रीच्या अंधारात दोघेही जंगलात रस्ता चुकतात. मला असं वाटतंय आपण रस्ता चुकलो आहोत, हे जंगल तर संपतच नाहीये. चारही दिशांनी त्यांना त्या मुलीचा रडण्याचा आवाज येत असतो. आपल्याला धावत राहायला हवं. धावता धावता ते दोघे एका निर्मनुष्य रस्त्यावर येऊन पोहोचतात. तिथून त्यांना एका लग्नाची वरात वाजत गाजत येताना दिसते. अर्पित आणि स्नेहा ओरडत आपल्या आजोबांच्या घरी पोहोचतात. आजी आजोबा घरा बाहेरच उभे होते. मुलांनो, तुम्ही कुठे गेला होतात? आम्ही तुम्हाला केव्हापासून शोधत होतो. आम्हाला भूतांची वरात दिसली, ती याच दिशेने येते. अरे तुम्ही दोघं वेडे झाले आहात का? घरात चला आणि अजिबात रात्री बाहेर पडायचं नाही. मी उद्या तुमची दिल्लीला परत जाण्याची व्यवस्था करून येतो. स्नेहा आणि अर्पित यांना आजोबांना रागावलेलं पाहून आश्चर्य वाटत. नक्कीच काहीतरी घोटाळा आहे, आजोबा असे कधीच चिडत नाहीत आपल्याला. ती जंगलातली मुलगीच आपल्याला सत्य सांगू शकेल. त्या रात्री अर्पित आणि स्नेहा झोपतच नाहीत. रात्री 1 सुमारास त्यांना जंगलातून पुन्हा रडण्याचा आवाज ऐकू येतो. ते ताबडतोब जंगलात जातात. तू कोण आहेस आणि तुला आमच्याकडून नेमकं काय हवंय? मी तुमची मावशी आहे. मावशी? म्हणजे आमच्या आईला एक बहीण सुद्धा होती? हो, माझं एका मुलावर प्रेम होतं. माझ्या पोटात त्याचं बाळ होतं. आम्हा दोघांना लग्न करायचं होतं पण माझे बाबा म्हणजे तुमचे आजोबा आमच्या लग्नाच्या विरोधात होते. मी आई बाबांची पर्वा न करता
संपूर्ण लग्नाचं नियोजन केलं होतं. इथून काही अंतरावर हॉटेल प्लाझा आहे, तिथेच माझी वरात येणार होती. पण माझ्या बाबांनी सगळ्या वरात्यांची हत्या घडवून आणली. बाबा पोलीस कमिशनर होते, त्यांनी या घटनेला अपघाताचं स्वरूप दिलं आणि प्रकरण दाबून टाकलं. मग मी आत्महत्या केली. त्याच वेळी अर्पित आणि स्नेहाचे आजी आजोबा तिथे येऊन पोहोचतात. मुलांना इतक्या रात्री तुम्ही दोघे इथे काय करत आहात? आम्हाला सगळं कळलंय आजोबा. मला माफ करा मुलांनो, मी माझ्याच मोठेपणाच्या धुंदीत जगत होतो. मी माझ्या मुलीला गमावून बसलो. आजही त्या जंगलात लोकांना मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. त्या सुनसान रस्त्यावरून जाणारी भूतांची वरा अनेकदा लोकांना दिसली आहे. गीता आणि दीपिका रोज बॅडमिंटन खेळायला जायच्या. आजही गीता संध्याकाळी बरोबर 5 वाजता दीपिकाच्या घरी पोहोचते. आंटी, दीपिका कुठे आहे? बेटा, दीपिका आज खूप आजारी आहे, तिला खूप ताप आला आहे म्हणून ती झोपली आहे. गीता उदास होऊन रोडवर फिरायला जाते. चालत चालत ती शांती देवी हॉस्टेलला पोहोचते. तिथे ती बघते की हॉस्टेलच्या खूप मुली बॅडमिंटन खेळत असतात आणि तिला बोलवतात. गीता हॉस्टेलच्या आतमध्ये जाते. तिथे गीताची आई गीताची वाट बघते. 9 वाजलेत, ही मुलगी कुठे राहिली? गीताची आई दीपिकाच्या घरी जाते आणि दीपिकाच्या आईला गीताबद्दल विचारते. दीपिका तर आज तिच्या सोबत खेळायला गेलीच नाही, दीपिका आज आजारी आहे. गीताची आई आजूबाजूच्या जागांवर तिला शोधू लागते. ती बघते की शांती देवी हॉस्पिटलच्या समोर रोडवर एक सापळा पडलेला आहे. तो सापळा गीताचा असतो. तिचा चेहरा आणि डोकं नीट असतं, पण तिचं सगळं शरीर सापळा होऊन जातं. गीताची आई जोरात ओरडते. काय आहे शांती देवी हॉस्टेलचं रहस्य? चला ऐकूया आत्म्यांचं हॉस्टेल. प्रिया आपल्या गावी चंद्रपूरला आलेली असते. तिने चंद्रपूरच्या गावात ऍडमिशन घेतलंय. बाबा, मी कुठे राहणार? बेटा, भाड्याने एखादा रूम घेऊया. प्रिया आणि तिचे बाबा शहरात रूम शोधायला निघतात. ऐका, इथे भाड्याने एक रूम मिळेल का? दादा, तुम्हाला उशीर झाला, शहरातले सगळे रूम भरले आहेत. आता जर तुम्हाला रूम मिळाला तर त्याला चमत्कारच समजा. हा माणूस तर वेडा वाटतो, चला दुसरीकडे शोधू. प्रिया आणि तिचे बाबा रूम शोधत शोधत शांती देवी हॉस्टेलच्या जवळ पोहोचतात. एक म्हातारी गेट जवळ उभी असते. ऐका दादा, मुलीसाठी रूम शोधत आहात का? हो. मिळेल ना? आमच्या हॉस्टेलमध्ये रिकामी अशी एकच खोली आहे. प्रियाचे बाबा हॉस्टेलमध्ये फी देतात आणि म्हातारीला म्हणतात, खूप खूप धन्यवाद मावशी. ते प्रियाला हॉस्टेलमध्ये सोडून निघून जातात. प्रिया खूप थकलेली असते म्हणून ती आंघोळ करून झोपून जाते. प्रियाच्या बेडच्या बाजूला एक कपाट ठेवलेलं असतं. प्रियाचे डोळे उघडतात तर तिला दिसतं की कपाटावर एक रुक्मिणी बसलेली आहे. रुक्मिणी प्रियावर उडी मारते आणि प्रिया ओरडू लागते. प्रियाचे डोळे उघडतात, तिला घाम येत असतो, ती जोर जोरात श्वास घेत असते. असं वाटत की मी एक भयंकर स्वप्न पाहिलं. तेवढ्यात कोणीतरी प्रियाचं दार वाजवतो. जेव्हा प्रिया दार उघडायला जाते तेव्हा ती म्हातारी तिथे उभी असते. तिच्या एका हातात ट्रे असतो, त्या ट्रेवर एक कापड असतं. मुली, थोडं खाऊन घे,
मला वाटलं तुला भूक लागली असेल. ती म्हातारी प्रियाला ट्रे देऊन निघून जाते. प्रिया जेवण जेवायला बसते. जेव्हा ती वरचं कापड काढते, ती बघते की त्या ट्रे मध्ये खूप काही हाडं असतात. प्रिया ट्रे फेकून देते आणि घाबरून रूमच्या बाहेर जाते. सगळं हॉस्टेल रिकामी पडलेलं असतं. तेवढ्यात प्रियाला एक मुलगी दिसते. त्या मुलीचे पाय उलटे असतात. बोल प्रिया, तुला काही मदत हवी आहे का? तुला माझं नाव कसं माहीत? माझ्या जवळ येऊ नकोस तू. प्रिया त्या मुलीपासून लांब पळते आणि दुसऱ्या मुलीला धडकते. तिचं फक्त शरीर असतं. तुला काही मदत हवी आहे का? प्रिया हॉस्टेलच्या गेट वर जाते आणि म्हातारीला शोधते, पण ती तिला कुठेच दिसत नाही. प्रिया घाबरून हॉस्टेल मधून बाहेर निघून जाते आणि जवळच्या एका घरात मदत मागायला जाते. ते घर गीताचंच असतं, जिला आपण पहिल्या सीन मध्ये बघितलं. प्रिया घराचं दार ठोठावते. गीताची आई बाहेर येते. काय झालं मुली, तू कोण आहेस? आंटी, मी शांतीदेवी हॉस्टेल मध्ये रूम घेतली आहे, पण तिथे खूप विचित्र गोष्टी घडतात. त्या हॉस्टेल मध्ये सगळे आत्मे राहतात. 2 वर्षांपूर्वी त्यांनी माझ्या मुलीला गीताला मारून टाकलं. आणि ती म्हातारी जिने मला आणि माझ्या वडिलांना रूम बद्दल सांगितलं? मुली, ती म्हातारी 20 वर्षांपूर्वीच मरून गेलीय. तिचा आत्मा हॉस्टेलच्या आजूबाजूला फिरत असतो. बरं झालं तू हॉस्टेल मधून बाहेर निघून आलीस. गीताची आई प्रियाला आत घेऊन जाते आणि तिला पाणी प्यायला देते. पण तिथे आत्मे का राहतात? 20 वर्षांपूर्वी ते शहरातील मेडिकल कॉलेजच्या मुलींचं हॉस्टेल होतं. स्ट्रेस मध्ये येऊन तिथे खूप मुलींनी सुसाईड केलं. तुला हवं तर माझ्या घरी तू राहू शकतेस. तसंही माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर मी फार एकटी पडले आहे. प्रिया गीताच्या आईकडे राहूनच तिचं शिक्षण पूर्ण करते. आजही शांती देवी हॉस्टेलवर आत्म्यांचंच राज्य आहे.